नमस्ते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माती खेळायला खूप आवडतं ना बरं मग या मातीपासून तुम्हाला पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या वेग वस्तू तयार करायला त्याचबरोबर आपल्या जो पाय आहे तो पाय ओल्या मातीमध्ये ठेवून त्याची कोपी बनवायला त्याचबरोबर हाताच्या आकाराची वेगवेगळी वेग वेग घरं तयार करायला त्याचबरोबर गोल गोल गोट्या तयार करायला असं वेगवेगळ्या प्रकारचे जे आकार आहेत ते तुम्ही मातीपासून तयार करता आणि हे खेळ खेड़ खेळताना तुम्हाला अतिशय आनंद होतो म्हणजे माती खेळायला तुम्हाला खूप आवडतं मग आज आपण अशाच मातीपासून काय करणार आहोत तर वेगवेगळी फळं जी आहे ती फळं बनवणार आहोत आणि त्या फळांना छान असे रंग देणार आहोत आता मी जी बनवलेली आहेत मातीची फळं ते तुम्हाला दाखवते तर बघा मातीच्या मातीपासून मी हे जे आहे हे ऑरेंज बनवलेलं आहे आणि याला रंग देखील दिलेला आहे त्यानंतर हा आहे आंबा आणि ह्या आंब्याला सुद्धा मी पिवळा रंग दिलेला आहे त्याचबरोबर हे आहे ॲपल आता हे काय बरं आहे हे, हे सर्वांनाच ओळखायला येईल कोणतं फळ आहे बरं हे आहे सीताफळ आणि तुम्हाला खायला आवडणारी ही आहे केळी काय आहे ही केळी आणि केळीलासुद्धा मी पिवळा रंग दिलेला आहे त्याचबरोबर आता बघा जे खेडेगावातली मुलं आहे त्यांच्या शेतामध्ये माती भरपूर असते त्या मातीपासूनही तुम्ही अशा वेगवेगळ्या वस्तूंचे जे आकार आहे ते बनवू शकता परंतु ज्यांच्याकडे मातीच नाही शहर ठिकाणी माती उपलब्ध होत नाही मग अशा वेळी कशापासून बनवणार बरं असे आकार तर त्यासाठी दुकानामध्ये तुम्हाला असे वेगवेगळ्या रंगाचे क्ले भेटतात आणि त्या क्लेपासून सुद्धा काय करू शकतो तर आपण वेगवेगळे वस्तू किंवा आकार बनवू शकतो आता हे बघा क्लेपासून मी छोटीशी केळी बनव ले ले आहे त्यानंतर क्ले पासूनच शीता फळ बनवलेलं आहे पुन्हा हे आहे ऑरेंज आणि हे आहे सफरचंद आणि ही आहे छोटीशी कैरी म्हणजे या ज्या छोट्या वस्तू मी बनवलेल्या आहेत त्या दुकानातील क्लेपासून बनवलेल्या आहेत आणि हे जे मोठ्या वस्तू आहेत त्या मातीपासून बनवून त्यांना छान असे रंग दिलेले आहेत म्हणजे बघा आनंद आनंद वातावरण आनंदमय वातावरणामध्ये तुम्ही काय करू शकता तर घरामध्ये मा मातीचाही खेळण्याचा आनंद घेऊ शकता आणि त्यापासून वेगवेगळे आकारही तयार करू शकता मग आज आपण ही फळे कशी बनवायची आज ते मी तुम्हाला शिकवणार आहे चला तर मग आपण पाहूयात की फळे कशी तयार करायची आता आपण काय करणार आहोत ही जी माती आहे ही विटकरी रंगाची म्हणजे खेळाच्या ग्राउंडमध्ये जी टाकली जाते की नाही माती ती विटकरी रंगाची माती मी घेतलेली आहे आणि या मातीमध्ये आता आपण थोडं थोडं पाणी घालून काय करणार आहोत त्याचा चिखल करणार आहोत म्हणजेच थोडासा घट्ट असा गोळा होईल अशा पद्धतीनेच त्याची माती जी आहे ती मळून घेणार आहोत छान अशी बघा अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत ही जी माती आहे हिला छान असं घट्टसर असा गोळा घ्यायचा तिचा आणि तिला असं छान गोलाकार देण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे असं केल्यामुळं काय होतं तर जे मातीमध्ये पोकळी जी आहे ती राहत नाही आणि भरीव असा गोल तयार होतो आता याच्यापासून आपण काय करणार आहोत तर सफरचंद तयार करणार आहोत आता पहा अतिशय छान असा गोल तयार झालेला आहे आता काय करणार आपण याला तर सफरचंद जे आहे ते त्यालामध्ये थोडंसं असा गोल आणि थोडासा खाली असणारा भाग असतो तर त्याला असं मी छोटंसं आकार दिलेला आहे आणि खालच्या साईडने देखील त्याला काय असते तर थोडासा चपटा भाग असतो म्हणजे बघा आता काय केलेलं आहे हे जे सफरचंद आहे याला मागच्या साईडने देखील मी छोट थोडासा खड्डा केलेला आहे आणि समोरच्या साईडने देखील छोट थोडासा खड्डा केलेला आहे आणि आता यामध्ये काय करणार आहोत तर आपण त्याला काडी खोसणार आहोत म्हणजे बघा आता सरळ अशी काडी खोसलेली आहे म्हणजे त्याचं झालं देठ तयार अशा पद्धतीने काय झालं मातीपासून अगदी सहजरित्या आपलं जे ॲपल आहे म्हणजे सफरचंद जे आहे ते तयार झालेलं आहे आणि हे सुकल्यानंतर याला आपण काय करू कलर देऊयात आता आपण काय करूयात सीताफळ तयार करूयात आता सीताफळ तयार करण्यासाठी सुद्धा काय करायचं आहे तर अशाच पद्धतीने अशाच पद्धतीने काय करणार आहोत आपण गोल असा तयार करून घेणार आहोत छोटासा असा गोल त्यालाही छान असं मळून घेणार आहोत आणि छान असा गोल तयार झाला की मग त्याला आपण सीताफळाचा जो आकार आहे तो आकार देऊयात सुट्टीच्या दिवशी घरी तुम्ही अशा पद्धतीने छान असे मातीपासून वेगवेगळ्या वस्तू त्याचबरोबर वेगवेगळे आकार जे आहे ते बनवून खेळू शकता आता पहा हा जो गोल आहे तो बनवलेला आहे त्याचबरोबर मी काय करते आता जे छोटे छोटे असे गोल आहेत ते देखील छोटे गोल करून घेतलेले आहे एकदम छोटा गोल आणि त्याला असं थोडंसं दोन बोटांमध्ये चेपवलेलं आहे आणि हा काय केलेला आहे के इथं ठेवलेला आहे म्हणजे बघा हा जे हे जे आहे हे काय केलेलं आहे थोडंसं असं प्रेस केलेलं आहे अशाच पद्धतीने मी थोड्याशा एकदम छोट्या चपातीच्या आकाराचं माती घेऊन ओली माती घेऊन त्याला थोडंसं प्रेस करणार आहे म्हणजे शीताफळाच्या वरती जो वरचा भाग असतो की नाही सालांचा तो आता तयार करणार आहोत आपण आता बघा आपण काय करतोय सीताफळाला आकार देतोय छान असा आपण त्याला आकार देऊयात अशा पद्धतीने काय करणार रा आहोत तर आपण पूर्ण जे सीताफळ आहे गोल केलेलं त्याला सगळ्या असं चिटकवून घेणार आहोत म्हणजे छान असं आपलं सीताफळ तयार होईल अगदी पाच मिनटामध्ये ही फळं तयार होतात आणि दिसायलाही छान दिसतात छोटे छोटे गोल करून त्याला थोडंसं प्रेस करून मग ते असे चिटकवून घेणार आहे आपलं सीताफळ आता पूर्ण होत आलेलं आहे म्हणजे असे छोटे छोटे गोळे करून चिटकवल्यामुळे काय होतं तर सीताफळाला ज्या शिरा आहेत त्या तयार होतात आणि हुबेहूब सीताफळ तयार झालेले मग आपल्याला पाहायला मिळते आता हे बघा अशा पद्धतीने काय झालेलं आहे तर हुबेहूब असं सीताफळ तयार झालेलं आहे आता आपण याला देट करूयात आता एकदम थोडीशी अशी माती घेऊन तिला आपण काय करणार आहोत दांडीचा आकार देणार आहोत हे बघा असा दांडीचा आकार दिलेला आहे हे झालं आपलं सीताफळ तयार अगदी छान असं सीताफळ तयार झालेलं आहे आता हे आपण काय करूया सुकायला ठेवूया अशा पद्धतीने काय करू शकता तुम्ही कैरी पुन्हा हा जो आहे आंबा त्याचबरोबर ऑरेंज पुन्हा केळी अशा पद्धतीचे वेगवेगळे वेग आकार बनवून त्याला सुकल्यानंतर छान असे रंग देऊन वेगवेगळ्या वस्तू घरामध्ये शोसाठी देखील ठेवू शकता आणि शाळेमध्ये प्रोजेक्ट सांगितल्यास ते तेव्हाही तुम्ही बनवू शकता म्हणजे बघा मातीसोबत खेळण्याचाही आनंद घेता येतो आणि तुम्हाला काहीतरी नवीन असं शिकायलाही भेटतं चला तर मुलांनो हा प्रयोग तुम्ही घरी नक्कीच करून बघा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद बहानो